बुलढाण्यातल्या समृद्धी महामार्गावर लुटमारीच्या उद्देशाने ट्रॅव्हल्सवर दगडफेक झाली। दोन खासगी ट्रॅव्हल्सवर दरोडेखोरांनी दगडफेक केली। डोणगाव ते बीबी या दरम्यान ही घटना घडली। सांगली पोलिसांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या टोळीकडून 23 मोटरसायकल्स जप्त करण्यात आल्यात। 6,50,000 किमतीच्या दुचाक्या जप्त झाल्यात। आरक्षणासंदर्भात जीआर काढावा तसंच आमचं निवेदन स्वीकारावं या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यांवर त्यांनी उड्या घेतल्या। आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आचारसंहितेच्या आधी सरकार मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सह्याद्री अतिथिगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली। अनेक मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे अशी माहिती मिळते। पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्याच आमदाराविरोधात आंदोलन सुरू केलंय। शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केलेला आहे। या आंदोलनामध्ये पंतप्रधान मोदींचं मंदिर बांधून त्यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं। पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले। इतर परीक्षांचा निकाल वेळेमध्ये लागत नसल्यामुळे तसंच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऐन दिवाळीमध्ये घेतली जाणार असल्यामुळे त्यांनी परीक्षा विभागाचा निषेध केलाय। मुंबईमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं हंडा मोर्चा काढण्यात आला। शिवडी परिसरामध्ये पाणी कमी दाबानं येत आहे आणि त्यामुळे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये पालिकेच्या विभाग कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला। अहमदनगरच्या पाथर्डी नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामध्ये रेड्याला प्रतिकात्मक मुख्याधिकारी बनवून वाजत गाजत यात्रा काढण्यात आली। विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अरविंद सोनकटके यांनी हे सत्याग्रह आंदोलन केलं। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणग्रस्तांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। इसापूर येलदरी त्याचबरोबर सिद्धेश्वर ही धरणं तयार होऊन सुद्धा 65 वर्षांचा कालावधी उलटलेला आहे। मात्र विस्थापित झालेल्या कुटुंबांना अद्यापही न्याय मिळाला नाही, त्यामुळे 10 गावच्या धरणग्रस्तांनी आंदोलन सुरू केलं। परभणीच्या येलदरी जिंतूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी खड्ड्यामध्ये बसून जेवण करत शासनाचा निषेध केलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये जत्रा चौफुलीवर खड्ड्यामध्ये आदळून महिलेचा मृत्यू झालेला आहे। ही महिला आपल्या मुलांसोबत दुचाकीवरून जात होती, खड्ड्यामध्ये आदळल्यामुळे तिचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या। यामध्येच डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झालाय। सातल्यातील कोलवडी गावामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये एका कार चालकानं 13 वर्षीय मुलीला जोरदार धडक दिली। मुलीला धडक दिल्यानंतर कार चालकानं कार न थांबवता पुढे जाऊन एका दुचाकीला सुद्धा धडक दिली। या अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झालाय तर दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी आहेत। गरबा किंग अशोक माळींचा दुर्दैवी मृत्यू झालाय। चाकणमध्ये ते लहान मुलांसोबत गरबा खेळत होते आणि यावेळी त्यांना अचानक घोवड आली, ते खाली कोसळले। हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झालाय। मुंबईतील भायखळा परिसरातील एका इमारतीचा काही भाग कोसळला। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। इमारतीचा एक भाग कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं।